हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी. टुडे स्पेशलच्या या स्पेशल भागामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर थाटामाटामध्ये आपण सगळ्यांनीच बाप्पाचं आगमन केलं आहे. घरी छान छान पदार्थांची चंगळसुद्धा सुरू झाली आहे. मोदक म्हणा, गुलाबजाम म्हणा. सो कलाकारांसोबत लंच एन्जॉय करण्यासाठी आजचा हा स्पेशल एपिसोड आहे आणि त्याचसाठी मी आली आहे. तुमच्या सगळ्यांची आवडती किंवा म्हणजे काय बघा तो शब्द तुम्ही ज्यासाठी वापराल मला माहीत नाही, रीना मधुकरच्या घरी मी आली आहे. खरं तर हे खूप वर्षांपासूनचं प्लॅनिंग होतं इकडे येऊन टुडे स्पेशल शूट करायचं, तर गणेशोत्सवाच्या निमित्तानं ते साकार झालं आहे. आणि रीना म्हणजेच तुमची सानिका आपल्यासोबत आहे. चालेल ना सानिका? अगदी बरोबर बोललीस की आवडती आहे का नावडती आहे माहित नाही, मलाही अजून नाही माहिती आहे, पण मिक्स्ड रिव्ह्यूज येतात आणि ते खूप बरं वाटतं. म्हणजे नावडती म्हणाले तर ती माझी कॉम्प्लिमेंट आहे असं मी घेते ते. अगदी. पण रीना, बाप्पाचं आपण सगळ्यांनी आगमन केलं आहे आणि घरी छान छान काय काय बनलंय, तर म्हटलं एक लंच आपण जरा कलाकारांबरोबर करावा. सो हे छान सगळं मराठमोळं जेवण घेऊन आज आपण इथे भेटलोय. ठाण्यातल्या MH09 शेतकरीमधनं हे छान मराठमोळं जेवण आलं आहे आणि जसं बाप्पाला आम्ही नैवेद्य दाखवतो छान पदार्थांचा, तसंच आज आम्ही एन्जॉय करणार आहे. वर्षांपासून आपलं हे चाललेलं प्लॅनिंग, दोन वर्ष आपण बोलतो यावर, फायनली आज तो मुहूर्त लागलेला आहे आणि बाप्पाच्या निमित्ताने हा मुहूर्त लागलेला आहे असं मला वाटतं. बाप्पांनीच हे ठरवलंय की आज दोघे एकत्रच लंच करा. सो सगळ्यात पहिला प्रश्न, खरं तर खूप हेक्टिक स्केड्युल होतं आजवर, असं कधीच नाही झालं की रीनाने फोन नाही उचलला. पण या इतकी बिझी होतीस की रीना मेसेज करायची, सॉरी मी बिझी आहे, मी नंतर कॉल करते. सो आता जरा ब्रेक मिळालाय, कशी आहेस? खूप छान आहे. आणि जसं तू म्हणालीस की कधीच फोन नाही उचललाय, मेसेजचा रिप्लाय नाही केला, असं कधीच घडलं नाही. म्हणजे ह्याच्या आधी कधीच कोणाबरोबरच नाही घडलं माझ्या, पण यावेळेला इतकं हेक्टिक झालं होतं आणि शेवट तर इतके सीन्स यायचे आणि प्रत्येक सीनमध्ये मी असायचे. तर मी असं मला वेळच नाही आहे. मला तिथे लिटरली कधी कधी असं झालेलं आहे की मला वॉशरूमला जायचं, मी म्हणायचे मला प्लीज जाऊ द्या, हा तो हा एवढाही क्लोज करून जा, इथपर्यंत झालेलं आहे ते. त्यामुळे मला फोनवरती बोलायला वेळ नसायचा, मेसेज करायला वेळ नसायचा, त्यासाठी सॉरी. पण आता नो प्रॉब्लेम, मला माहिती आहे, मी अगदीच बघत होते हे सगळं. आणि आता फायनली ब्रेक मिळालेला आहे आणि मी एन्जॉय करते. कारण काय झालं ना, दोन वर्ष पॅन्डेमिकचे आणि त्यानंतर म्हणजे लॉकडाऊनमधले आणि त्यानंतर एक वर्ष दररोज शूटिंग, ऑलमोस्ट दररोज शूटिंग होतं. तर मला फॅमिलीसाठी वेळ नव्हता मिळालेला, स्वतःसाठी वेळ मिळाला नव्हता. सो आता हा जो ब्रेक मिळाला आहे हा मी थोडा एन्जॉय करते. छान वाटतंय घरात राहणं, काही नाही तर नुसतं बसून टीव्ही बघणं वगैरे खूप छान वाटतंय. पण आपला फूड शो आहे हा टुडे स्पेशल. सो मी एकदा तुझ्याकडनं बोलताना ऐकलेलं की क्रॅश डाएटवर खूप तू बिलीव्ह नाही करत, नो कार्ब्स आणि कीटोवर तू बिलीव्ह नाही. अजिबात नाही, अजिबात. पण मग या सगळ्यामध्ये आणि इतकी छान तू फिट आहेस, पण रीना किती फूडी आहे? मी खूप फूडी आहे. म्हणजे प्रेक्षकांना मे बी हे ऐकून असं वाटेल की नाही ही खोटं बोलतीय, पण असं अजिबात नाही. मी खूप फूडी आहे, मला मी सगळं जेवते. फक्त असं आहे की मी मधल्या मधल्या वेळामध्ये उगीच अरबट चरबट नाही खाणार, समोसे कचोऱ्या अशा गोष्टी मी खात नाही, जंक फूड अजिबात मी खात नाही. पण मी जेवायला बसले की मी व्यवस्थित पराठे चपात्या म्हणा काही जे काही असेल ते मी व्यवस्थित, सगळी भाजी वगैरे सगळं व्यवस्थित खाते. तर ही मराठमोळी पंगत आहे, आपण सुरुवात करूया कारण गप्पा खूप होणार आहेत आणि ते जेवण थंड होईल, गार होईल. येस येस. आपण ही मराठमोळी पंगत, मटकीची उसळ, आळूचं फतफद, टोमॅटो सॉस. बरं, तर यापैकी या सगळ्या गोष्टी आवडणाऱ्या आहेत ना तुला? सगळ्या आवडणाऱ्या गोष्टी आहेत. आणि सगळ्यात जास्त मला आळूची भाजी किंवा आळूचं फतफद जे आपण म्हणतो मला ती खूप आवडतं. आणि मी पुण्याला गेले की मम्मीला नेहमी म्हणते की मला हे पाहिजे करून, त्यामुळे मी मम्मीच्या हातचं खूप खाते आणि मला खूप आवडतं. बघूनच छान वाटतंय मला. मी कोथिंबीर वडीपासून सुरुवात करणार कारण माझं मगासपासून चाललेलं, मला कोथिंबीर वडी खायची. मगासपासून तिचं चाललेलं, कॅमेरा रोल करा, मला कोथिंबीर वडी खायची, ती वडी मला बोलवती असं चाललेलं तिथे. ती वडी म्हणते मला मला खूप आवडते, खूप टेस्टी आहे. मला कोथिंबीर वडी, आळू वडी खूप आवडते. पण ना म्हणजे हा प्रश्न मला तुला खूप आधीपासून विचारायचा होता, पण मी आत्ता विचारते. रीना अग्रवाल अग्रवाल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण मग सोशल मीडियावर नाव चेंज झालं रीना मधुकर आणि आपल्याकडे सोशल मीडिया असं आहे की एका मिनिटात चर्चा सुरू होतात. नको त्या चर्चा. एक्झॅक्टली. सो मला जाणून घ्यायचं आहे की काय म्हणजे अचानक हे चेंज कसं झालं आणि काय थॉट आहे यामागे? थॉट असा काही नाही आहे. मला एक म्हणजे खूप वर्षांपासून हे करायचं होतं की मला माझ्या वडिलांचं नाव लावायचं होतं. आणि काय होतं ना, सोशल मीडिया किंवा आजकाल ना मी ह्या गोष्टींना मानत नाही, पण विकिपीडिया किंवा तुमचं सोशल मीडिया प्रेझेन्स, तुमचं गुगलवरती किती तुमचा प्रेझेन्स आहे हे खूप महत्त्वाचं आहे एका ॲक्टरसाठी. मग मला प्रत्येक वेळेला माझे सोशल मीडियावाले किंवा काही फ्रेंड्स सांगायचे की जेव्हा तुझ्याकडे एखादं मोठं प्रोजेक्ट येईल त्यावेळेला तू चेंज कर, पण आत्ताचे सगळे आर्टिकल्स तुझे त्या नावाने आहेत, तर मग आपल्याला ते चेंज करायला एक मोठं काहीतरी पाहिजे. मग ही जेव्हा ऑपॉर्च्युनिटी आली, मन उडूउडू झालं, त्यावेळेला म्हटलं यापेक्षा बेटर ऑपॉर्च्युनिटी असूच शकत नाही. मग मी ते रीना मधुकर केलं आणि मग आम्ही
तिथून मग ते सुरू केली. अगदी पण बाप्पा आलेत आणि घरी सुद्धा बाप्पा असतात पुण्याच्या घरी तुझ्या. हो आपण आता ना आपल्याला वेळ नाही मिळत ग जायला घरी, पण तरी सुद्धा हे असे दोन दिवस आहेत की प्रत्येक जण वेळात ना वेळ काढून घरी जात असतं बाप्पासाठी. हो सो लहानपणीपासून आतापर्यंत हा गणेशोत्सव किती स्पेशल राहिला रीना? दर्शना मी ना लहानपणीपासून म्हणजे मी आधी ज्या घरी राहायचे म्हणजे जिथे आमचं आधीचं जुनं घर होतं जिथे माझा जन्म झाला, सो तिथे समोर एक चिमण्या गणपतीचं छोटंसं देऊळ होतं. सो लहानपणापासून घराच्या बाहेर पडलं की समोर आधी दर्शन करून जायचं. सो ही आधीपासूनच ती सवय लागली होती. त्यानंतर आम्ही जेव्हा नवीन घरी शिफ्ट झालो निलायम थिएटरच्या इथे, सो तिथे गेल्यानंतर मग असं डायरेक्ट गणपतीचं देऊळ नव्हतं. म्हणजे घरामध्ये जे बाप्पा असायचे देवळात मम्मीची पूजा, म्हणजे माझी मम्मी अगदी सकाळी कुठेही निघायचं असेल 5 वाजता तर ती 3 वाजता उठून पूजा करते. इतकं माझ्या मम्मीचं ते देवावरचा विश्वास आहे. तर घरामध्ये पूजा करायचोच, पण मग असं बाहेर पडल्या जी मंदिराची सवय होती ती नव्हती. मग आम्ही सगळ्या लहान मुलांनी मिळून, म्हणजे मी जेव्हा या घरी शिफ्ट झाले तेव्हा मला असं वाटतं मी अगदीच छोटी असेल, म्हणजे साधारण 7-8 वर्षाची वगैरे असेल. सो आम्ही सगळ्या लहान मुलांनी मिळून तिकडचा बाप्पा बसवायला सुरू केला. त्या मंडळाचा बाप्पा आम्ही सगळ्या लहान मुलांनी मिळून बसवायला सुरू केला, स्नेहनगर मित्र मंडळ म्हणतात. आणि मग ती लहानपणापासून त्या बाप्पाबरोबरची जी एक अटॅचमेंट आहे ना ती मला सुरू झाली. तर मी कुठेही जगात असेन तरी पण गणपतीला पुण्यामध्ये जायचं आणि त्या बाप्पाचं दर्शन घ्यायचं हे माझ्यामध्ये आधीपासूनच आहे. एक वर्ष म्हणजे 2020 साली जेव्हा खूपच पॅन्डेमिक होतं, लॉकडाऊन होता, जाता चालत नाही, तेव्हा मला खूप दुःख झालेलं की मला गणपतीला पुण्याला जाता येत नाहीये. म्हणजे एक दिवस का होईना मी धावती पळती भेट घ्यायचेच घ्यायचे. पण त्या एक म्हणजे इतक्या वर्षांमध्ये पहिल्यांदा 2020 साली मी जाऊ शकले नव्हते. मग मम्मीने मला फोनवरती व्हिडिओवरती दाखवलं होतं बाप्पाचं दर्शन लांबून वगैरे केलं. खूप मिस केलं, म्हणजे लिटरली रडले होते तेव्हा की मला येता येत नाही असं झालं होतं मला. आणि मग 2021 मध्ये मग त्यावेळेला शूट चालू होतं आमचं मन उडूडू. आणि मग मी क्विक किती काही नाही म्हटलं तरी पण मला एक दिवसाची सुट्टी मिळालेली. सकाळी पुणे इथून मुंबईवरून निघाले, दर्शन केलं, म्हणजे उभ्या उभ्या दर्शन केलं आणि परत मुंबईला आले होते कारण दुसऱ्या दिवशी परत पहाटेचं शूट होतं. पण लहानपणापासूनचं ते एक म्हणतात ना एकचे मी खूप अटॅच्ड आहे गणपतीला. सो ते अटॅचमेंट आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम असायचे आमच्या सोसायटीमध्ये, त्यामुळे कुठे ना कुठेतरी डान्सिंग ऍक्टिंग हे लहानपणापासून त्या विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमातून सुरुवात झाली. आणि प्रत्येक जण लहान असताना गणेशोत्सवामध्ये तिकडे सोसायटीमध्ये किंवा त्या चाळीमध्ये स्टेजवर परफॉर्म करणं हाच त्याचा पहिला परफॉर्मन्स, पहिला परफॉर्मन्स आयुष्यातला तोच असतो असं मला वाटतं. शाळेत वगैरे मी खूप करायचे, पण शाळेमध्ये परफॉर्म करण्यापेक्षा जास्त विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमामध्ये सोसायटीमध्ये सगळ्या फ्रेंड्सच्या समोर परफॉर्म करण्यात जी आनंद असायचा ना तो आनंद वेगळाच होता. आणि मग आधी कसं असायचं की आधी वर्गण्या एवढ्या यायचं नाहीत, त्यामुळे रस्त्यावरती सगळे सतरंजा घालून समोर बसायचं आणि आम्ही इथे परफॉर्म करायचं हे असायचं. मग नंतर माझ्या पप्पांनी सुरू केलं की नाही माझ्या मुलींना इंटरेस्ट आहे ना, मग मी सगळ्या मुलांसाठी म्हणून मी स्टेज स्पॉन्सर करतो. मग माझ्या पप्पांनी स्टेज द्यायला सुरू केलं. मग आमच्या सोसायटीमध्ये गणपतीच्या उत्सवामध्ये एक स्टेज बांधलं जायचं, मग त्या स्टेजवरती कार्यक्रम होईल. तू जायचीस वर्गण्या गोळा करायला? सगळं केलेलं आहे, सगळं दारोदारी जाऊन वर्गण्या गोळा करणं सगळं केलेलं आहे आम्ही. मग कोणी दिलं नाही की त्यांचं काका हो काय हो असं काय एवढीच काय वर्गणी थोडं तरी जास्त द्या वगैरे, हे सगळं करून झालेलं आहे माझं. नंतर मिरवणुकीत नाचणं वगैरे हे सगळं 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 केलेलं. मग आता जर रीनाला कोणी सांगितलं की गणेशोत्सवाची वर्गणी जमा कर सोसायटीमध्ये, हो मी करेन ना, काय त्याच्यामध्ये मला काहीच असं कमी वाटत नाही. पण रीना घडीची चपाती ही बऱ्याच दिवसांनी तुझ्या समोर आली आहे, सुरुवात कर. पण आईकडे काय स्पेशल बनत गणपतीमध्ये? तिने बरोबर आळूचं फतफत घेतलंय, तिला आवडतंय, तिने बघूनच मला सांगितलं की हे मला आवडतं. टू गुड, खूपच सुंदर आहे, खूपच सुंदर आहे. शेतकरी ना मी, नक्कीच तुमच्या इथे येईन लवकर. तुला बनवता येतं? नाही, मी तव्यावरचं काही बनवू शकते पण मला भाज्या वगैरे अशा गोष्टी येत नाही. पण पुण्याचं, तू आता पुण्याच्या कल्चरबद्दल बोलत होतीस, पुण्यातला गणेशोत्सव आणि आपल्या मुंबईतला गणेशोत्सव म्हणजे कॉम्पिटिशन म्हणूया आपण की आमच्याकडे मानाचे एवढे तुमच्याकडे मानाचे एवढे. पण मुंबईमध्ये आलीस आणि हे सगळं बघितलं, काय पहिले किती लाईव्हली वाटलं हे सगळं बघून? मला तू भेटली आहेस ना सगळे? हो हो हो, बाप्पा सगळे फिरलेली आहे, हो सगळं केलंय. पण मला असं वाटतं की मे बी यु नो दॅट मी बायस आहे पुण्याचं, म्हणून मला असं वाटतं की मला ती एक जी आपुलकी पुण्यामध्ये वाटते ना की प्रत्येक दारामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये गणपती, तसं इथे मला थोडंसं असं वाटतं की मे बी इकडे जे काही काही गोष्ट म्हणजे दादर म्हण वगैरे अशा ठिकाणी ते तुम्हाला फील होत असेल, पण मी जिकडे इथे कांजूरमार्गला वगैरे राहते इथे मला तो फील येत नाही. पुण्यामध्ये कसं की एकदा स्पीकर चालू झाले की दोन इथेही एक स्पीकर चालू आहे, तिथे एक चालू आहे, मागेही एक चालू आहे, कुठे नक्की लक्ष द्यायचं असं होतं किंवा घराच्या बाहेर पडलं की 5 मिनिटांमध्ये तुम्ही 3 गणपतीचं दर्शन होतं. पण ते इथे होत नाही, त्यामुळे मला इथे जरासं असं वाटतं की जोपर्यंत तुम्ही लालबागच्या राजाला जात नाही किंवा तुम्ही अंधेरीच्या राजाला जात नाही तोपर्यंत तुम्हाला तो फील येत नाही. तो फील पुण्यामध्ये जनरली त्या पूर्ण
हवेमध्ये असतो असं मला वाटतं. गणपतीचे 10 दिवस ती वाईब असते पुण्यामध्ये, ती मला मुंबईमध्ये मिसिंग वाटते थोडीशी. त्यामुळे मला अजूनही असं वाटतं की गणपती आले की मला पुण्याला जायचं असं होतं मला. पण अग्रेसर कोण आहे तुमच्या घरामध्ये? बाप्पाची सगळी शॉपिंग मध्ये डेकोरेशन आणि मग काय आज खायला द्यायचं, आपल्या गेस्टला काय द्यायचं, हे सगळं प्लॅनिंग मध्ये अग्रेसर कोण राहिलंय आधीपासून? सो माझ्या घरी गणपती नसतो, माझ्या काकाकडे असतो गणपती. त्यामुळे माझ्याही वहिनी वगैरे ते सगळे फुल तिथे अग्रेसिव्हली त्यांचं सगळं ते चालू असतं. तर काकांकडे ते सगळं असतं आणि मम्मी मदत करतच असते अर्थात. पण रीना, आपल्या मराठी घरी इतकं छान मराठमोळं जेवण असतं, आपण आज तेच खातोय. पण अचानक ट्रान्झिशन झालं पंजाबी घराचं आणि त्यांचे पदार्थ वेगळे, दोघांची खाद्य संस्कृती वेगळी आणि दिल खोल के खिलाते ना पंजाबी. अगदी. सो तुझ्या बाबतीमध्ये कसं झालं, आत्ता बदल झालाय खाण्यापिण्याच्या आवडींमध्ये? सो मी तुला एक ही सुरुवात कुठून झाली ह्याचं सांगते. मी जेव्हा जेट एअरवेज मध्ये जॉबला लागले त्यावेळेला मी मुंबईला आले आणि तो माझ्यासाठी पहिला सगळ्यात मोठा, म्हणजे एक म्हणताना की पुण्यातल्या एका छोट्याशा जागेवरून सडनली मुंबई शहरामध्ये येऊन एकटं सगळं एक्सप्लोअर करायचं, ही जेव्हा गोष्ट माझ्याकडे आली. आणि मी तेव्हा राहत होते एका सरदार फॅमिलीमध्ये, पंजाबी प्रॉपर स्टिक फॅमिली होती, त्यांच्याबरोबर राहत होते. मी पीजीमध्ये राहत होते. पहिला कल्चरल किंवा फूड शॉक माझ्यासाठी असा होता, मी सकाळी उठले आणि आंटीने मला, म्हणजे माझं सकाळी आय थिंक 7-8 लेक्चर होतं आणि 6:30 उठल्यानंतर आंटीने मला सांगितलं की मी तुझ्यासाठी म्हणजे पराठे बना के रखे, पराठे खा के जा. आणि मी असे होते, सकाळी सकाळी आलू पराठे कोण खातं? आलू पराठे आणि मक्खन सकाळी सकाळी कोण खातं? कॉर्नफ्लेक्स आणि ओट्सची वगैरे, कॉर्नफ्लेक्स आणि ओट्स किंवा खरखात आपण उपमा पोहे खाणार आहे ना. तर सकाळी 6:30 पराठा हा कॉन्सेप्टच मला डायजेस्ट व्हायला तयार नाही. मी म्हटलं आंटी मी नाही खा सकती, आप एक काम करो, आप रख लो, मैं डिनर में खा लूंगी. आंटी म्हणाली डिनर में पराठे कोण खात आहे असं आंटी मला विचारतात. आणि मी त्यांना म्हणते की ब्रेकफास्ट में पराठे कोण खात आहे. हे माझ्यासाठी तिकडून माझा तो कल्चरल चेंज ओव्हर सुरू झाला. आणि मग तिथून मग हळूहळू मग त्यांच्याबरोबर राहून मग सकाळी आलू पराठे, गोबी पराठे हे सगळं खायला सुरुवात केली. त्यांचं जेवण पण खूपच सुंदर ना. आणि पंजाबी म्हणजे म्हटल्यानंतर वेगळंच असतं. आणि आपण म्हणजे मराठी लोकांनी ते पराठे बनवणं किंवा आपण म्हणतो ना की पुरणपोळी ते बनवू शकत नाही, तसं पराठे आपण बनवू शकत नाही, विच इज व्हेरी क्लिअर, हे मला समजलंय. सो मग हे सगळं तिथे सुरुवात झाली माझी. मक्खन की सब्जी हे कधी तू ऐकलंयस का? किंवा मलाई, मलाई मक्खन की सब्जी. म्हणजे त्या आंटी काय करायच्या की दूध उकळल्यानंतर जी मलाई साय राहते, सो आपण त्याचा तूप बनवतो, ते त्याची सब्जी बनवतात. काही नसेल घरामध्ये तर कांदा टोमॅटो घालून आपण ते त्याला तडका वगैरे देतात आणि त्याच्यामध्ये मलाई टाकतात आणि मलाई की सब्जी आणि पराठा खातात ते. ओके. आणि मी अशी होते की हे काय, हे सगळं खूप डिफरंट आहे. पण स्लोली मी एन्जॉय करायला लागले कारण माझे सगळे फ्रेंड्स, कारण मी जेट एअरवेज मध्ये असल्यानंतर सगळे नॉन महाराष्ट्रीयन फ्रेंड्स व्हायला लागले माझे. आणि मग हळूहळू मी हे सगळं एन्जॉय करायला लागले. मग मला दाल मखनी, म्हणजे आपण जी मराठी लोकांच्या डोक्यातली एक दाल मखनी वेगळी असते पण ऍक्च्युअल पंजाबी लोक जे दाल मखनी खातात मग ती मला आवडायला लागली. म्हणजे मी जास्त दिल्ली ट्रॅव्हल करायला लागले किंवा चंदीगड वगैरे, मग तिकडची दाल मखनी खायला लागल्यानंतर मला इथे झालं की आपण जे खातो हे चूक आहे, हे चूक आहे. तर मग ते मग माझी ती टेस्ट डेव्हलप व्हायला सुरू झाली आणि मला आता ते आवडतं. अर्थात मला ह्याच गोष्टी जास्त आवडतात कारण लहानपणापासून आपण हेच खाल्ले आहे. पण ना फॉर अ चेंज मला ते पण त्या पण पंजाबी गोष्टी खायला खूप आवडतं. त्यांच्या गोष्टी. रीना, किचनशी तुझी मैत्री कधी झाली? नाही झाली अजूनही. ओके. मैत्री नाहीये, लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप आहे माझं आणि किचनचं. चहा, कॉफी किंवा तव्यावरचे आयटम्स, ऑमलेट्स वगैरे हे सगळं मी बनवू शकते. पण ते माझा जेव्हा मूड असेल ना तेव्हा मी जाते. एखादा पदार्थ जो चिकन सूप बनवलं होतं आणि ते खूप छान झालं होतं आणि मग ते मी हळूहळू ऑलमोस्ट आठवड्यातून 2-3 बनवायला सुरू केलं आणि ते खूप छान होईचं माझ्याने. सो ते बनवलं. त्यानंतर मी कॉर्नफ्लेक्सचा चिवडा बनवायला शिकले, सो ते पण एक छान बनला होता आयटम. बटर चिकन बनवायला शिकले, बटर चिकन पण खूप छान झालं होतं. 2-3 बनवलं, 2-3 वेगवेगळं टेस्ट झालं होतं पण चांगलं होतं. जे काय झालं ते चांगलं होतं. पण आईने बनवलेलं काय आवडतं सगळ्यात जास्त? फिश. माझी मम्मी कोकणातली आहे, त्यामुळे लहानपणापासून मी खूप ते खाल्लेलं आहे पुण्यामध्ये. तर त्यामुळे मम्मीच्या हातचं फिश खूपच अप्रतिम असतं आणि फक्त मीच नाही, माझे सगळे फ्रेंड्स आणि जेवढ्या जणांनी ते खाल्लंय ते सगळे मम्मीच्या हातचं फिश म्हणतात. ते खूपच सुंदर होतं. पण मग घरी काय काय म्हणतं गणपतीच्या दिवशी? खूप व्हरायटी असते ना, आपण बघू किंवा एक्सप्लोर करू तेवढी व्हरायटी असते. मला ना मम्मीच्या हातची लाल माठची भाजी किंवा शेपूची भाजी या सगळ्या गोष्टी बेसिक खूप आवडतात. आणि पुरणपोळ्या घरामध्ये, त्यामुळे मम्मी पुरणपोळी बनवते, मोदक बनवते, मांडे बनवते, तर हे या सगळ्या गोष्टी मला मम्मीचे खायला आवडतं. पण जर कधी तुला पुरणपोळी अशी बनवायला सांगितली ना तर किती दिवस लागतील साधारण प्रॅक्टिस विक्टिस करून करायला? मला वाटत नाही मी एकटी अख्खं कधीच बनवू शकेन. म्हणजे मला मम्मी किंवा कोणीतरी समोर उभं राहून हे आता हे कर, आता हे कर असं म्हणून ते
लाटणं बिटणं जमेल मला, कारण मला मला पोळ्या जमतात. मी प्रॉपर कणिक म्हणून व्यवस्थित गोल फुलके, माझे असे फुलके प्रॉपर, घडीची पोळी नाही जमत मला. मला फुलके त्यामुळे मी पराठे सगळे बनवू शकते, म्हणजे आलू पराठा म्हण, गोबी पराठा म्हण, कुठल्याही गोष्टीचा मी पराठा, म्हणजे अगदी रात्री उरलेला भात असेल त्या भाताचा मी पराठाही बनवू शकते. सो या सगळ्या गोष्टी मी बनवू शकते. तर माझा प्रॉपर गोल लाटल्या जातात सगळ्या गोष्टी, तर ते मी बनवू शकते. पण पुरणपोळीचं अगदी बनवण, म्हणजे पुरण अगदी बनवण्यापासून म्हटलं तर मी ते प्रयत्न पण नाही करणार. उकडीचे मोदक हा एका सिटिंगला किती जाऊ शकतात? मला असं वाटतं मी जेव्हा कॉलेज टाइम्स मध्ये वगैरे ना, मी 3-4 तर आरामात खाऊ शकायचे, म्हणजे आय थिंक मी 6 पण खाल्ले असतील कधीतरी. पण आता 1 किंवा मॅक्सिमम 2 नंतर नाही जात, म्हणजे आय थिंक माझा तो ऍपेटाईटच तो झाला. एक लाईफस्टाईल म्हणतात ना आपली, एक लाईफस्टाईल बदलते. गोड जास्त आपण खात नाही. इव्हन मी आता चहा किंवा कॉफी विदाउट शुगर घेते. तर आता कधी साखर घालून कोणी चुकून चहा दिला तर मला तो जातच नाही. म्हणजे मी त्यांना म्हणते आय एम रिअली सॉरी, पण मला तो जातच नाही एका पॉईंट नंतर. तसं होतं की उकडीचा मोदक खूप आवडतो, पण तो 1 किंवा 2 नंतर नाही जाऊ शकत. पण मगाशी आपण जेव्हा बोलत होतो तेव्हा तू एक मस्त मला टर्म सांगितलीस की तू बिना आलूची टिक्की खायचीस जेव्हा तू खूप स्ट्रिक्ट डायट म्हणायचे. ओके, पण ही फेज कधी होती स्ट्रिक्ट डायटची, जेव्हा तू जेटमध्ये काम करत होतीस तेव्हा होती का कसं? नाही, मी जेव्हा क्या मस्त लाईफ नावाचा माझा पहिला टेलिव्हिजन शो करत होते, ज्याच्यात मी 16-year-old कॅरेक्टर प्ले करत होते, त्यावेळेला मला तो मेंटेन ठेवण्यासाठी म्हणून मग मी थोडीशी स्ट्रिक्ट डायट वरती तेव्हा गेले होते. पण दॅट वॉज द ओनली टाइम माझ्या अख्ख्या आयुष्यामध्ये तो केला. पण त्याच्यानं खूप साईड इफेक्ट व्हायला लागले, हेअरफॉल खूप चालू झाला, स्किन वरती दिसायला लागलं ते, म्हणजे किती मेकअप केला तरी पण ती अशी ड्रेन्ड आउट वाटायची, डल वाटायचे, एनर्जी नसायची. सो देन आय सेड की नाही, त्यापेक्षा मी खाऊन मी वर्कआउट करेन, मी व्यवस्थित खाईन. ठीक आहे, मी अरबट चरबट नाही खाणार. तेव्हापासून मी जे ते सगळं मधलं बंद केलं ना, ती आता माझी लाईफस्टाईल झाली आहे. क्रेव्हिंग्स नाही होत असं काय काय खायचं? अजिबात. मिड नाईट क्रेव्हिंग्स वगैरे नाही होत? काहीच नाही, अजिबातच. ती लाईफस्टाईलच झाली ना, मी तेच म्हणते. तू जर का त्याला डाएट म्हणून बघितलं त्रास होतो तर तो त्रास होणार, मग तुला ती कॉन्स्टंट क्रेविंग होत राहणार. आता मला क्रेविंग होत नाही अगदी. पण एक असा पदार्थ असतो ना जो आपला खूप आवडता, तसं माझं कोथिंबीर वडीशी झालं मग अशी, तसं कोणता आहे खूप एव्हर म्हणतो ना कधी खाईन मी एवढा आवडता पदार्थ? पुरणपोळी. पुरणपोळी नॉनव्हेज मध्ये म्हटलं तर फिश, पण ह्याच्यात म्हटलं तर मग पुरणपोळी एक अशी आहे की जे मी कधीही खाऊ शकते प्रॉपर तूप घालून. मग मी तेव्हा डाएट वगैरे सगळं, म्हणजे डाएट करतच नाही अर्थात, पण तूप एवढं नको घालायला असा विचार करत नाही. प्रॉपर ती तुपामध्ये बुडलेली पुरणपोळी गरम गरम मस्त खायला जी मजा येते ना. आणि तू फिरतही खूप असतेस, कुठे नेहमी खायला जातेस? नेहमी खायला जाते तर 2-3 माझ्या खूपच आवडीच्या ठिकाणी आहेत. म्हणजे इथे रेनेसॉन्स आहेत ना पवईला, तिकडचं लेकव्ह्यू कॅफे मधला मला बुफे खूप आवडतो, म्हणजे तो माझा चीट मील असतो. आणि मी तिकडची मेंबर असल्यामुळे मी साधारण 2-3 आठवड्यातून एक संडे आमची अख्खी फॅमिली तिकडे आम्ही जेवायला जातो, आणि मग मी त्या दिवशी मनसोक्त खाते, म्हणजे भरपूर अगदी राईट फ्रॉम स्टार्टर्स टू एंड, म्हणजे डिझर्ट चालू असतं माझं. आणि तिथे डिझर्ट स्प्रेड पण खूप असतो, मी सगळं खाते. आणि मला असं वाटतं की मी जे एक लाईफस्टाईल केली ना की मध्ये मध्ये खात नाही वगैरे, त्याच्यामुळे एखाद दुसरा दिवस आय कॅन अफोर्ड टू चीट. मी काही मार्जिन आहे तेवढं तुझ्याकडे खाऊ शकते त्यावेळेला. अरे किती मज्जा आहे यार, हे मला एवढं चांगलं वाटतं ना ऐकायला. रीना आपल्याकडे मसाले भात सुद्धा आहे, ट्राय करू शकतेस. असं भात वगैरे बंद नाही ना? अजिबात नाही, भात तर म्हणजे माझा अगदी जीव, बिर्याणी वगैरे जीवकी प्राण आहे माझा. वरण भात तूप लिंबू मीठ हा आहे आपल्याकडे. भयंकर आवडतो मला, भयंकर. पण कधी फसली नाही तुझी कोणती रेसिपी? फसली म्हणजे मी एवढं जास्त काही कधी करतच नाही. तुला हलू भात थोडा जास्त काही कधी करत नाही. पण मी जे म्हणलं ना एकदा मी ते कॉर्नफ्लेक्सचा चिवडा केला होता लॉकडाऊनमध्ये. एकदा केला छान झाला, दुसऱ्यांदा केला छान झाला, तिसऱ्यांदा केला तो जळला. कॉन्फिडन्स आला ना तुला? ओव्हर कॉन्फिडन्स. आणि मला असं वाटतं त्याच्यामध्ये जळला म्हणजे कॉर्नफ्लेक्स पेक्षा जास्त त्यातले जे काजू होते ना ते जळले. मला जरा असं वाटलं की हा थोडंसं अजून क्रिस्प करू, अजून क्रिस्प करू, हे करता करता ते काळे झाले. पण कधी असं तुला इच्छा झाली की आपण जेवण बनवूया आज आणि आपल्या मित्रांना बोलवूया जेवायला? चुकून ऐक तर, तेवढा कॉन्फिडन्स नाही माझ्यामध्ये झाली की आज आपण छान बनवूया आणि मित्रांना बोलवूया. तर तुझ्या इंडस्ट्रीतल्या कोणत्या 3 मित्रांना जेवायला घरी बोलवशील? चल गणेशोत्सवाचं उदाहरण घेऊ, बाप्पा आलेत. कोणाला बोलवशील आज मी छान बनवते मस्त मराठमोळी पंगत, तर कोण 3 मित्र बोलवशील तू? मला भीती वाटते गं कोणाला बोलवायचं म्हटलं, कारण कॉन्फिडन्स असतो की ते कितपत चांगलं बनेल. पण मला असं आहे की वाईट बनलं ना तर मी माझं माझंच खाईन. मी कोणाला तरी बोलवून माझी स्वतःची इज्जत का काढून घेऊ? पण तरी सांग ना की ही 3 जणांना मी बोलवीनच जेवायला. तर मला असं वाटतं की
रुता शर्वरी आणि आई या तिघी जणी नॉन जजमेंटल असतील, म्हणजे मी काही किती वाईट बनवलं तरी पण त्या खातील आणि त्या खूप चांगलं झालं रीना असं म्हणतील असं मला वाटतं. कारण आम्ही आता ह्या एका वर्षामध्ये आमचं बॉन्डिंग इतकं छान झालंय ना. पौर्णिमाताई छान जेवण बनवते, पौर्णिमाताई पण खूप, पण म्हणून मला पौर्णिमाताई किंवा बाबा यांना नाही बोलवायचं, कारण त्या स्वतः इतकं सुंदर जेवण बनवतात की मला त्यांच्या समोर स्वतःचं काहीतरी दाखवणं मला जरा खूपच. सेटवर पण यायचं ना असं ते छान छान काय काय बनवणार दररोज दररोज. सो लग्नाच्या आधी जेव्हा मी देशपांडे होते त्यावेळेला बाबांचं फिश, ज्या दिवसापासून सिरियल सुरू झाली त्या दिवसापासून दररोज फिश यायचं आमच्यासाठी. मी आई आणि शर्वरी आमच्या तिघींसाठी दररोज फिश यायचं. रुता डाएट वरती होती त्यामुळे ती थोडंफार कधीतरी खायची, पण आमच्या तिघींसाठी दररोज फिश यायचं. बाबा घरी बनवून स्वतः बनवून आणायचे. आणि माझं लग्न होऊन जेव्हा मी साळगावकर झाले त्यावेळेला मग तिथे पौर्णिमाताई दररोज आमटी भात आणि एखादी भाजी असायची दररोज बाय डिफॉल्ट. सो हे दोन्हीकडे आम्ही खूप पॅम्पर पॅम्पर झालोय आम्ही तिकडे खूप. तर आईशिवाय कोणी बनवलेलं जेवण खूप आवडतं घरी? आमच्या मावशी अप्रतिम जेवण बनवतात. आणि फक्त मीच नाही, माझ्या सेटवरती मी जितकं जेवण घेऊन गेलेली आहे सगळ्यांना, आमच्या अलकाताई आहेत अलका मावशी, त्या अप्रतिम जेवण बनवतात. आणि मला असं वाटतं त्यांना ना जेवण जेवायला घालायला आवडतं बनवून, त्यामुळे ते कला आहे ना, कला आहे. त्यांना खूप छान वाटतं की कोणीतरी माझ्या हातचं जेवतंय. म्हणजे अगदीच मी तुला सांगते, कधी कधी असं झालंय की त्या सगळं उरकून निघाल्यात आणि मी जस्ट झोपेतून उठले की लेट नाईट करून आली आहे वगैरे, म्हणून मी झोपेतून उठली आहे आणि म्हणलं अर्का ते निघालात का, मला ना वरण भात खायची इच्छा होती. त्या थांबून अख्खं वरण भात परत बनवून जायचा, पुढे उशीर होत असेल तरी नाही तिला हवाय ना वरण भात, मी जेवण बनवून जाणार. सो आय थिंक ते कुठे ना कुठेतरी ते प्रेम त्याच्यामध्ये येतं, त्यामुळे मला ते जेवण खूप आवडतं. आणि पण पुण्यामध्ये रुपाली वैशाली आणि गुडलक या सगळ्या गोष्टींबद्दल तर भरभरून बोलतात पुण्याचे कलाकार. बरीच वर्ष तू मुंबईमध्ये आहेस, तिकडे जाऊन खाणं मिस करतेस का पुण्याला गेल्यावर तिकडे आवर्जून जातेस? आवर्जून जाते. माझी सिरियल संपल्या ज्या दिवशी संपली माझी सिरियल, मी त्याच्या दुसऱ्या दिवशी पुण्याला गेले होते आणि माझ्या बहिणीला सांगितलं की तू घरात काही बनवू नकोस, आपण हे पुढचे 5-6 दिवस पुण्यातले हे सगळे जे जॉईंट्स आहेत की रुपाली वैशाली म्हण किंवा रिलॅक्सची पावभाजी गुडलक हे सगळं केलंय मी, कल्याणची भेळ हे सगळं केलं मी. सगळं म्हणजे फूड ट्रिपला गेले होते पुण्याला की मला ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे. मार्जोरींचं सँडविच खाल्लं, बर्गर किंगचा बर्गर जाऊन खाल्ला, हे सगळं केलंय मी पुण्यामध्ये. पण आता सानिकाला प्रेक्षक खूप ओळखतात रीना, त्याच्यामुळे आता स्ट्रीट फूड एकतर आवडतं खूप खूप खूप, रस्त्यावरची कच्ची दाबेली नंतर वडापाव खूप. पण लिमिटेशन्स आता सानिका नंतर आले असतील ना, मग कसं मॅनेज केलंस किंवा जातेस नाही जात? आता जाते ना, मी अजूनही जाते स्ट्रीट फूड खायला, मी अजूनही जाते. म्हणजे मॅनेज केलं कशाबद्दल? डाएट बद्दल? डाएट बद्दल नाही जाणं, कारण यु नो आपले फॅन्स भेटतात फोटो वगैरे, ही रस्त्यावर बरोबर खाते असं पण एक कुठेतरी साऊंड येतो ना. सो काय होतं त्यावेळी? ते होतं, येतात फोटो काढतात पण ठीक आहे ना. म्हणजे मी पण एक माणूसच आहे ना शेवटी, मी पुण्याची आहे आणि या सगळ्या गोष्टी मी मिस करते, त्यामुळे ते मॅनेजेबल असतं. कोणतं स्ट्रीट फूड खूप आवडतं? मला वडापाव खूप आवडतो, वडापाव प्रचंड आवडतो. पुण्यामध्ये गार्डनचा वडापाव आहे, किंवा मी एस पी कॉलेजची आहे त्यामुळे एस एस कॅन्टीनचा वडापाव आहे, आणि मुंबईमध्ये कीर्ती कॉलेजचा वडापाव. सो मी मी तू जाते आणि आवर्जून मी ते खाते. रीना प्लीज मसाले भात ट्राय कर, हा खूपच छान आहे. आळूचं फतफत आणि मसाले भात भारी लागतं, अप्रतिम आहे. वा दर्शना थँक्यू, यु आर वेलकम. पण तुझे टँट्रम्स असतात का कधी खायच्या बाबतीमध्ये? कधीच नाही. खाण्याबाबतीत मी खूप इझी गोईंग आहे. हा फक्त आता ह्याला जर तू टँट्रम्स म्हणाली की मी कुठेतरी गेले आणि समोर समोसे आणि कचोऱ्या ठेवल्या आणि खा म्हणाले, तर मग मी नाही म्हणते, कारण तू खातच नाही ते अरबट, कारण मी खातच नाही. त्यामुळे मग जर त्या गोष्टीला अरे हिचे टँट्रम्स ती खात नाही म्हटलं, तर मग मी त्याला सवय आणि टँट्रम्स कुठे हेच नको तेच नको असं नाही होत ना तुझं कधी? मी सगळं खाते आणि जरी काही वाईट बनलेलं असेल तरीही मी खाते. माझं असं गोड मानून खातेस. पण लहान असताना कशी होती आई? तुला सांगते खायच्या बाबच्या बाबतीमध्ये, खूप नखरे होते का छान गुडगल होती रीना, कशी होती? मी गुडगल होते असं मी म्हणेन, कारण आम्ही म्हणजे मी आणि माझी बहीण आम्ही दोघी जणी असं म्हणजे वी आर युज टू इटिंग एव्हरीथिंग. म्हणजे आम्हाला असं कधीच काही नाही झालं की मम्मी आधी भाजी चांगली नाही बनली मी खाणार नाही, असं मला कधी आठवत नाही की मी कधी बोललेले. आणि चांगलंच बनायचं घरी आणि आपल्याकडे एक जनरल एक जे नॉर्मल जेवण जे आपलं घरातलं अन्न हे पूर्ण ब्रह्म, अन्न हे पूर्ण ब्रह्म हे आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं ते तसं आहे. त्यामुळे मी असं कधीच टँट्रम नाही टाकलेत की मी हे नाही जेवणार कारण हे घाण झालंय किंवा काहीच नाही. पण एक दिवस फक्त फूड डेट साठी तुला मिळालं की आज दिवसभर मला फिरून खायचंय, तर तू कुठे कुठे जाऊन काय काय खाशील? सो मी जे तुला आता पुण्यामधलं म्हटलं मी केलेलंच आहे, पण अपार्ट फ्रॉम दॅट बिकॉज ऑफ पंजाबी मला ते आता इतकं ते फूडची ती एक चटक लागली ना, तर मी पॅन्डेमिकच्या आधी म्हणजे लॉकडाऊनच्या आधी ना
दरवर्षी विंटर्समध्ये दिल्लीला जायचे फूड ट्रिपसाठी. स्ट्रीट फूड तिकडे रस्त्यावरचं. आणि आमचा अजेंडा हाच असायचा की हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये नाही जाऊन जेवायचं, रस्त्यावरचं सगळं. मग तिथे रस्त्यावरती कुलचे छोले खायचं किंवा रस्त्यावरती त्याला शकरकंदी चाट म्हणतात, म्हणजे आपल्याकडे रताळ्याचा चाट असतो तो. सो ते आणि ते थंडीमध्ये म्हणजे अशी कडाक्याची थंडी की बोटं अशी फ्रीज होत आहेत अशा ह्याच्यामध्ये ते गरम गरम रताळ्याचं हे रस्त्यावरती उभं राहून खाणं, तर ह्याला जी मजा यायची ना. सो आम्ही दरवर्षी नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जायचो, ओव्हरकोट्स घालायचे आणि जाऊन तिथे उभं राहून रस्त्यावरती ह्या सगळ्या गोष्टी खाण्याची जी मजा होती. किंवा तिकडच्या चाटला वेगळीच चव असते. हो आय थिंक ते पाण्यामध्ये असतं, त्यामुळे तिकडचा चाट किंवा रस्त्यावरती उभं राहून पराठे खाणं ह्याला जी मजा येते ना ती मी खूप एन्जॉय करायचे. चायनीज बद्दल तुझं काय म्हणणं आहे? आपलं इंडियन चायनीज रस्त्यावर मला आवडतं, मला खूप आवडतं. आणि मला म्हणजे अजून मी चायनाला गेलेले नाही आहे कधी, पण मला असं वाटतं मी कधी चायनाला गेले तर मला त्यांचं चायनीज कधीच आवडणार नाही, कारण आपलं इंडियन चायनीज हे तू आपलं मानलंय, हे आपलं चायनीज आहे, इंडियन चायनीज. कारण जर त्यांनी मला जाऊन शेजवान नूडल्स हे असेल असं म्हणून दिलं तर म्हणे हे ऐसा नाही होता है आमच्याकडे, ते स्पायसी असतं आमच्याकडे, त्यामुळे ते मला मे बी तिकडचं आवडणार नाही मला. पण मला चायनीज किंवा दिल्लीमध्ये जे मी म्हटलं तुला रस्त्यावरती चाऊमिन नावाचा एक प्रकार मिळतो. सो हक्का नूडल्स असतात पण त्याला इंडियन तडका सगळं घातलेलं असतं, त्याच्यामध्ये मसाले बिसाले घातलेले असतात, ते ब्राऊन दिसतात. आपल्याकडे हक्का नूडल्स पांढरे दिसतात, ते ब्राऊन प्रॉपर दिसतात, ते पण आवडतात मला रस्त्यावरचे. ते रस्त्यावरती त्याला चाऊमिन म्हणतात, ते पण मला खूप आवडतं. पण मग तुला विचारलं की कोणत्या 3 जणांना तुला घरी बोलवायला आवडेल, आता मला तुला विचारायचं आहे कोणत्या 3 जणांच्या घरी तुला नेहमी जेवायला जायला आवडेल, ते 3 कोण? बाबा, कारण बाबांच्या घरी मला माहितीये की फिश नेहमी असणार आणि जेवण जे काय असेल, बाबा म्हणजे अरुण नलावडे सर, सो त्यांच्या घरी जेवण खूपच सुंदर असेल हे मला माहितीच आहे. सो त्यांच्याकडे एक मला आवडेल. त्यानंतर आईकडे जायचंय मला एकदा ट्राय करायचंय, कारण आईच्या हातचं आम्ही जेवढं खाल्लंय तेवढं मला खूप टेस्टी वाटलंय, पण मला तिच्या घरी जाऊन एक खायला आवडेल. आणि तिसरं म्हटलं तर आहाना कुमरा, म्हणजे माझी जी बेस्ट फ्रेंड आहे माझी, येस बेस्टी, त्यामुळे तिच्या घरामध्ये गोपी नावाचा त्यांचा एक केअरटेकर आहे जो त्यांचं जेवण वगैरे बनवतो. सो जितक्या वेळेला मी जाते त्यावेळेला गोपीच्या हातचं जेवण इतकं टेस्टी असतं, मी तिला नेहमी म्हणते मी गोपी को लेके जाऊ क्या साथ में, ती म्हणते नाही गोपी को हात मत लगाना वो मेरा आहे, असं होतं ते आमचं. सो आहाना कुमराच्या घरी आवडेल अगदी. पण रीना, आत्ता सानिकाच्या भूमिकेने खूप अप्रिसिएशन मिळवलं प्रेक्षकांचं, आणि निगेटिव्ह कॅरेक्टर जरी असलं ते नंतर निगेटिव्ह, जर प्रेक्षकांना तू खूप आवडलीस आणि डेली सोपचा हा प्रयत्न झाला, पण आता यापुढे कोणत्या प्रकारची भूमिका करण्यात इंटरेस्ट आहे आणि कोणत्या प्रकारच्या भूमिकेसाठी वाट बघतीयस हे एक, आणि ॲड ऑन एक अशी भूमिका जी रीनाला यापुढे साकारायचीच आहे ती कोणती? हां, मी आता पहिल्या आधी ते सांगेन की काय मला साकारायचं आहे. मी प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये बोलते आणि आय जस्ट विश कोणीतरी हे ऐकावं. मला बाजीराव मस्तानीमध्ये जी दीपिका पादुकोणची मस्तानीवाली जी भूमिका आहे ना ती मला करायची खूप इच्छा आहे, आणि असं मला वाटतं की मी त्याला जस्टिस खूप छान करू शकेन. सो मला ते एक खूप मनापासून करायचं आहे, ते जर आलं तर मी फ्रीमध्ये करायला तयार आहे. कोणी ऐकत असेल तर प्लीज ऐका, करायला तयार आहे बरं, कारण मला खरंच खूप मनापासून इच्छा आहे ती करायची भूमिका. सो ते एक आहे. आणि आता कुठल्या भूमिका आवडतील तर मी ना स्वतःला लिमिट नाही असं घालून घेतले किंवा एक ती चौकडी नाही केली की मला हेच करायचं आहे की मला तेच करायचं आहे, चांगलं काम करायचंय आणि ते कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती. निगेटिव्ह परत करायचं? आय एम नॉट व्हेरी कीन ऑन डुईंग नेगेटिव्ह अगेन, कारण झालंय ते करून एक्सप्लोअर करून झालेलं आहे. पण एखादा कॅरेक्टर असेल की ज्याला ती ग्रे शेड असेल लगेच नाही करणार, नाही तर मग ते काय होतं ना की आपल्याकडे मोनोटोनस आणि ते टाइपकास्ट होईल, मग मला ना नंतर ते मोडून दुसरं काहीतरी करायला मला जमणार नाही किंवा ऑडियन्स मला ऍक्सेप्ट नाही करू शकणार. आत्ता अजूनही काय झालंय ना की मी सानिका म्हणून ती टच अँड गो करून गेली आहे, म्हणजे मी आधी 8 महिने पॉझिटिव्ह होते आणि मग सडनली नेगेटिव्ह नाही म्हणता येणार, पण त्याला एक ते ग्रे शेड आलं, कारण ती स्टबन होती, तिला ते एक थोडस सानिकाला जेलसी होती, दीपूवरती जेलसी होती, आणि मला ते ऍक्सेप्टन्स का नाही लोकांमध्ये ते होतं, त्यामुळे ती नेगेटिव्ह, ती वॅम्प नव्हती, ती स्टबन होती, तिचा एक वेगळं कॅरेक्टर होतं ते. तर मला असं वाटतं की मी जर आता परत लगेच नेगेटिव्ह घेतलं, कारण मला नेगेटिव्ह येत आहेत आता कॅरेक्टर लगेच ताबडतो, म्हणजे सिरियल संपली आणि मला यायला सुरू झाली, तर मी आता जर नेगेटिव्ह घेतलं ना तर मी नेगेटिव्हमध्ये टाइपकास्ट होईन असं मला वाटतं कुठेतरी. म्हणून मला आता थोडासा ब्रेक घ्यायचा आहे आणि मला एखादं पॉझिटिव्ह कॅरेक्टर किंवा काहीतरी वेगळं काहीतरी, म्हणजे मला माझ्या पर्सनॅलिटीला जे सूट होईल, म्हणजे कास्टिंग डिरेक्टरला जे वाटत असेल किंवा चॅनलला जे वाटेल की हिला हे पर्सनॅलिटीला सूट होईल, तसं काहीतरी एखादं पोलीस इन्स्पेक्टरचं कॅरेक्टर आहे किंवा असं काहीतरी वेगळं कॅरेक्टर मिळालं तर मला ते खेळायला आवडेल. पण रीना, जसं मी मगासपासून म्हणते की प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया तुझ्याबद्दल, पण मी तुला जेन्युअनली माझं मत सांगते, मी तुला खूप आधीपासून ओळखते, आपण खूप शोज एकत्र केलेत, सो नोईंग यू जेव्हा मी तुला सानिका म्हणून ती जी ग्रे शेड आली आणि माझं झालं की ही का करते, म्हणजे ही अशी नाही आहे असं होतं ना की अरे ही अशीच आहे वाटतं रिअल लाईफ मध्ये. जेव्हा ते बघितलं ना आय वॉज लाईक की
बापरे ही हे पण करू शकते, ही असंही करू शकते, हे माझं तेव्हा जेन्युइनली हा एक फीडबॅक होता की ही मस्त करते. तुला आई तेव्हा फोन केला होता की हे छान चाललंय तुझं. येस येस, म्हणजे खूप भारी आहे रीना. पण हे ना दर्शन मला इथे सांगायचं नक्की की हा ही सेम प्रतिक्रिया ना मला बऱ्याच जणांकडून मिळाली. म्हणजे जसं तू म्हणाली ना की ही अशी नाही आहे, पण मग ही अशी का, मग ही रिअल लाईफमध्ये अशी आहे का? म्हणजे यू वॉन्ट बिलीव, माझ्या मम्मीला तिचे जे दूरचे रिलेटिव्ह आहेत, म्हणजे ज्यांच्याशी इतका जास्त हे नसतो ना आपल्या, खूप लांबचे कोकणातले आहेत कोणीतरी, त्यांनी फोन केलाय मम्मीला, त्यांनी माझ्या आईला फोन केला, काय ग ही घरामध्ये पण अशीच आहे का वगैरे असं. सो मला तिथे असं वाटलं की मेबी म्हणजे मी पोचतीये किंवा मी त्या कॅरेक्टरला जस्टिस करते आणि ते नॅचरल वाटतंय. जेव्हा लोकांना असं वाटतं ना की ऍक्टिंग नाही करत ही, खरंच अशी आहे का असं जेव्हा वाटायला लागतं ना, विच मीन्स यू हॅव डन जस्टिस टू दॅट कॅरेक्टर, ती ऍक्टिंग करते हे नाही वाटलं पाहिजे. सो तिथे मला जरा ते छान वाटलं आणि जशी तुझी प्रतिक्रिया होती तसंच मला बऱ्याच जणांकडून पण मिळाली. पण आता परत मला त्या झोनला लगेच नाही जायचं, नाही करायचं, मेबी पुढच्या वर्षी वगैरे हळू बघू, पण परत नाही. येस, म्हणजे ना आपल्या गप्पा इकडे संपणार नाहीयेत, हे आपल्याला कळून चुकलंय आणि हे सगळं ट्रीट आज संपवायची आहे. सो गुलाबजामला आपण हात नाही लावलाय, तू गोड कमी खातेस मला माहिती आहे, पण गुलाबजामण हो 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 आवडतात ना गुलाबजाम, अगदी अगदी अगदीच आवडतात ना. सो आपण थांबूया तिकडे आणि आपलं जेवण एन्जॉय करूयात का आज उरलेला. येस चालेल. सो एवढ्या प्रेमाने सगळं घेऊन आलेली आहेस तर मला हे खायचंच आणि खूप खूप टेस्टी आहे त्यामुळे मला जेवायचं. पण ऍक्च्युली रीना तुला थँक्यू म्हणू की नको आम्हाला प्रश्न पडलाय, कारण ती माझी खूप चांगली मैत्रिणी आणि आपल्या फ्रेंड्स लोकांना कोणी थँक्यू म्हणत नाही, पण तरीही रीना थँक्यू सो मच तुझ्या स्पेसमध्ये आम्हाला येऊ दिलंस, इतक्या छान गप्पा मारल्यास. सो बाप्पा आलेत, बाप्पा तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करू देत. थँक्यू सो मच. काम कर, एक दर दोन वर्षांनी नवीन प्रोजेक्ट घेऊन आमच्या भेटेला, एक प्रोजेक्ट दोन वर्ष परत लागेल दुसरा प्रोजेक्ट दोन वर्ष, मस्त काम कर आणि थँक्यू सो मच. मला आज इथे इन्व्हाइट केलं आणि एवढं छान मला खायला तुम्ही दिलंय, मला खूप छान वाटतं हे सगळं खाऊन आणि तुझ्याबरोबर गप्पा मारायला मला नेहमीच खूप छान वाटतं. आय लव्ह यू. थँक्यू थँक्यू. थांबू आपण खाऊया ते. येस.